नमस्कार, स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपले सर्वांचे स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये असा चटपटीत आंबट गोड गुळांबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. तर हा वर्षभर टिकणारा अगदी चटपटीत असा गुळांबा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे ह्या दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून त्याची अगदी देठाचा चीक काढून टाकलेला आहे. आपण आता आपण या कैरीची वरची साल काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आता इथे मी या कैरीची सर्व साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण ही कैरी किसणीने बारीक किसून घेणार आहोत. हे बघा, याप्रमाणे आपण सर्व कैरी इथे बारीक किसून घेणार आहोत. आता मी इथे एक संपूर्ण कैरी किसून घेतलेली आहे, तर हिचा जो किस आहे तो आपण एका वाटीमध्ये काढूया. तर इथे त्या कैरीचा पाऊण वाटी हा कैरीचा किस पडलेला आहे इथे. तर जितकं आपण कैरीचा किस घेतलेला आहे तितकंच आपण गूळ वापरणार आहोत, म्हणजे पाऊण वाटी किससाठी पाऊण वाटी गूळ घेणार आहोत. तर तुमची कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही गूळ थोडासा कमी किंवा जास्त या प्रमाणामध्ये करू शकता. तर मी इथे कढई गरम करण्यासाठी घेतलेली आहे. आपल्याला हीट अगदी लो ठेवायची आहे, तुम्ही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आता इथे हा कैरीचा किस मी या कढईमध्ये काढून घेते आहे आणि आता अगदी लो फ्लेमवरती लो हीटवरती अगदी एकाच मिनिट आपल्याला हा कैरीचा किस परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून किसताना कैरीने जे पाणी सोडलेलं असेल ते थोडंसं आटलं जाईल. तर आता एक मिनिट झालेला आहे आणि आता आपण यामध्ये हा पाऊणवाटी गुळसुद्धा घालणार आहोत. गुळ घातल्यानंतर आपल्याला कैरी आणि गुळाचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे जोपर्यंत गुळ पूर्ण मेल्ट होत नाही, नाहीतर कच्ची कशी कैरी आहे ती कढईच्या तळाला लागू शकते. शक्यतो तुम्ही जाडबुडाची कढई असेल तर तीच वापरा. गुळ आता आपला मेल्ट झालेला आहे, हे बघा गुळाचं छान असं पाणी सुटतंय आणि या पाण्यामध्ये ही कैरी अगदी छान व्यवस्थित शिजली जाते, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला एक थेंबसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. अगदी गुळामध्येच ही कैरी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला अगदी लो गॅसवरतीच करायची आहे, लो हीटवरती. तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा इथे वापर करू शकता, परंतु साखरेऐवजी गुळाची जी चव आहे ती अधिक छान लागते आणि अगदी पारंपरिक टेस्ट येते त्याच्यामध्ये, म्हणून इथे मी गुळ वापरलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता साधारण 6 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि गुळाचं जे पाणी आहे जो पाक आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे, बऱ्यापैकी थिकनेस इथे आलेली आहे आपल्या गुळांब्याला आणि त्याचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे. तर अजून साधारण 5 मिनिटांमध्ये आपला गुळांबा अगदी छान शिजेल आणि तो जो गुळाचा पाक आहे तो सुद्धा पूर्णपणे आटला जाईल. परंतु आपल्याला हे मिश्रण अधूनमधून असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली तळाला लागणार नाही. तुम्ही इथे बघू शकता आता यातील सर्व पाक आटला गेलेला आहे, आपला गुळांबा जवळजवळ रेडी झालेला आहे. तर आता यामध्ये मी थोडे वेलदोड्यांची पूड घालते आहे. तर तुम्ही यामध्ये गुळ घातलेलं असल्यामुळे थोडी सुंठसुद्धा घातली तरी छान लागतो. आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करूया आणि साधारण फक्त 1 मिनिट आपण हे छान शिजवून घेणार आहोत. आणि तुम्ही आता बघू शकता इथे आपला अगदी रसरशीत चटपटीत असा यम्मी गुळांबा तयार झालेला आहे. तर मी आता हीट बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. वाव, खूपच सुंदर दिसतो बघा, आपला असा यम्मी चटपटीत असा गुळांबा तयार झालेला आहे. साधारण पाऊणवाटी आपण कैरीचा किस घेतलेला होता आणि पाऊणवाटी गुळ घेतला होता,
त्यापासून अगदी पाऊणवाटी इतकाच गुळांबा आपला शिजून तयार झालेला आहे। तर हा चटपटीत आणि टेस्टी गुळांबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो, सर्वांच्या आवडीचा आहे हा। तर हा गुळांबा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने नक्कीच ट्राय करा। तुम्ही पाण्याचा हात जर नाही लावला तर अगदी वर्षभर हा गुळांबा तुम्ही चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता, हवाबंद डब्यामध्ये वर्षभर टिकतो तो। तर हा गुळांबा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत। आणि माझा आजचा व्हिडिओ वेळात वेळ देऊन बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।